आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. यड्राव हत्याकांडातील आरोपीला सांगली पोलिसांनी केलं जेरबंद. सांगलीवाडीत बहिणीच्या घरात छापा टाकून केली अटक. शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे आज शनिवारी पहाटे घडलेल्या भीषण हत्याकांडातील फरारी संशयित आरोपी प्रदीप विश्वनाथ जगताप याला सांगली पोलिसांनी 24 तासाच्या आत जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे. जगताप याला सांगलीवाडी येथील त्याच्या बहिणीच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे आज पहाटेच्या सुमारास जगताप यांनी पत्नी, सासू, मेहुणा आणि मेहुणी या चौघांची झोपेत असताना लाकडाच्या दांडक्याने प्रहार करून निर्गुण हत्या केल्याची घटना घडली होती. घटनेनंतर संशयित आरोपी प्रदीप जगताप हा फरारी झाला होता. या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आणि पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करून तपास सुरू केला होता. याबाबत सांगलीसी शहर पोलिसांना प्रदीप जगताप हा सांगलीवाडी येथे बहिणीच्या घरात लपून बसल्याची खबर मिळाली. त्यानुसार सांगली पोलिसांनी सापळा रचून सांगलीवाडी येथील जगताप यास अटक करून ताब्यात घेतलं. सायंकाळी याबाबतची माहिती शहापूर पोलीस ठाण्याला दिल्यानंतर शहापूर पोलिसांनी सांगलीत जाऊन संशयित आरोपी प्रदीप जगताप यास ताब्यात घेतलं. त्याला शहापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत. महानकर न्यूज साठी सांगलीहून संदीप इंगळे. चिरकंजीमधील शहापूर पोलीस ठाणे येथे चार खून पाळलेला आरोपी नाम आहे प्रदीप विश्वनाथ जगताप याचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री सुनील शर्मा, माननीय अपर पोलीस अधीक्षक बोराटे, श्री विक्कर साहेब, पूर्व पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पी आय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला आरोपी हा एस एच हॉटेल सांगलवाडी या ठिकाणी येणार असल्यावर माहिती मिळाल्याने आम्ही सगळ्या ठिकाणी स्टाफसह गेलो आणि सगळ्या ठिकाणी एक आरोप एक इसम हा आम्हाला बघून पाहिल्यानंतर कळून जावं लागला आणि आम्ही जर पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली, त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आणि सदर इसम घेऊन आम्ही पोलीस ठाण्यात आलो आणि इथं शहापूर पोलीस ठाण्याचे ASI रशपूत यांच्या ताब्यात सदर आरोपी त्याला आम्ही दिलेले आहे.